हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतहो नमस्कार. बायकोनं नवीन ॲक्टिवा घेतली आणि गेले वर्षभर प्लेजर गाडी तशीच पडून राहिली, म्हणून मी OLX वर प्लेजर सेलची ॲड टाकली. वॉन्ट सेल फॉर ₹30,000. कुणी 15,000 मागितली तर कुणी 20, कुणी 23, एकाने तर 28,000 सुद्धा मागितली. पण मी जास्त पैसे येतील या अपेक्षेनं कुणालाच हो म्हटलं नव्हतं. काही वेळानं एक कॉल आला आणि तो म्हणाला, साहेब, मी 30,000 रुपये जमवण्याचा खूप प्रयत्न केला पण 24,000 जमलेत, थोडं थांबाल का? माझा मोबाईल पण विकतो आणि किती पैसे येतात ते बघतो, पण प्लेजर मलाच द्या. माझा मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे, शेवटचं एक वर्ष तरी त्याने गाडीवरून जावं असं मला वाटतं. नवी गाडी त्याच्या दुपटीहून जास्त किमतीला आहे, ती मी घेऊ शकत नाही. मी फक्त ओके बघू असं म्हणालो आणि फोन ठेवला. नंतर थोडा वेळ विचार केला आणि कॉलबॅक करून म्हणालो, जरा थांबा, मोबाईल विकू नका, उद्या सकाळी या आणि गाडी घेऊन जा फक्त 24,000. माझ्यासमोर 28,000 रुपयांची ऑफर असताना मी त्या अपरिचित व्यक्तीला 24,000 प्लेजर विकणार होतो. आज त्या कुटुंबात किती आनंदाचा दिवस असेल, उद्या त्याच्या घरी प्लेजर येणार होती आणि यामध्ये माझा काहीच लॉस होत नव्हता, कारण मला परमेश्वरानं खूप काय दिलं आहे आणि मी खूप समाधानी आहे माझ्या लाईफवर. दुसऱ्या दिवशी 50, 100, 500 नोटा जुळवाजुळव करून ती व्यक्ती माझ्याकडे संध्याकाळी 5 आली. सकाळपासून त्यांचे 5 फोन येऊन गेले, साहेब मी पैसे घेऊन येतो आहे पण गाडी कोणाला देऊ नका. माझ्या हातात पैसे दिल्यानंतर त्या वेगवेगळ्या नोटा बघून मला जाणीव झाली, हे पैसे त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणून गोळा करून आणलेत. ऑफरपेक्षा 4,000 रुपये कमी पत्करून पण आम्हाला वाईट काहीच वाटलं नव्हतं. उलट त्याच पैशातल्या 500 रुपयाची नोट काढून त्या व्यक्तीला देत माझी पत्नी म्हणाली, घरी जाताना मिठाई घेऊन जा. डोळ्यात पाणी आणत त्यांनी आमचा निरोप घेत तो माणूस प्लेजर घेऊन गेला. आपण सहज रिप्लाय करतो, इट्स माय प्लेजर, पण आज प्लेजर स्कूटर विकताना कळलं प्लेजर म्हणजे शेवटी काय असतं. जीवनात काही व्यवहार करताना फायदाच बघायचा नसतो, आपल्यामुळे भेटलेला आनंद बघायचा असतो, हो ना? श्रोतो, रेडिओ जयंत या YouTube चॅनल आणि फेसबुक पेजवर येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद देतात. आपले लाईक्स, आपले कॉमेंट्स आम्हाला प्रेरणा आणि प्रोत्साहन देत आहेत. आता एक छोटीशी विनंती, आपल्याला जसा हा आनंद या कार्यक्रमात मिळाला, मग ते अभिवाचन असो, आनंदी कट्ट्यासारखा कार्यक्रम असो किंवा व्यक्त अव्यक्त, आपल्याला आवडलेला प्रत्येक कार्यक्रम तुम्ही नक्की शेअर करा आणि आपल्याला जो आनंद झालाय तो आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आणि आप्तेष्टांना सुद्धा मिळू द्या. आवडलेला प्रत्येक कार्यक्रम जरूर शेअर करा आणि आपल्या आनंदात, आपल्या सुखात, आपल्या समाधानात आपले मित्र, नातेवाईक, आप्तेष्टांना सुद्धा सामील करून घ्या.